नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी सेतू अभ्यासक्रमावर आधारित गणित विषयाची दिवस 19 व 20 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दिवस 19वा, घटकाचे नाव आहे समीकरणे, उपघटक आहे एकचल समीकरणे। तर या कृतीपत्रिकेमध्ये एकचल समीकरणांवर आधारित काही उदाहरणे सोडवून दाखवलेली आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दिलेल्या उदाहरणांची उजळणी करू शकता। प्रश्न पहिला, कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म समीकरणात लिहा। एक, कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते। तर गुणधर्मात एक्स अधिक शून्य बरोबर एक्स। दोन, कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात। गुणधर्मात पुढील प्रमाणे, ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए। प्रश्न दुसरा, दिलेल्या समीकरणावरून अक्षर वापरून गुणधर्म शब्दात लिहा। एक, एक्स वजा शून्य बरोबर एक्स। दिलेले समीकरण शब्दामध्ये पुढील प्रमाणे आहे, कोणत्याही संख्येतून शून्य ही संख्या वजा करून येणारी वजाबाकी त्या संख्ये एवढी असते। दोन, वाय भागिले एक बरोबर वाय। कोणत्याही संख्येला एकने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो। याप्रमाणे तुम्ही दिलेले गुणधर्म शब्दात लिहू शकता। प्रश्न तिसरा, खालील समीकरणे सोडवा। एक, 8 बरोबर टी अधिक 5। प्रथम आपण या बाजूंची अदलाबदल करूया। टी अधिक 5 बरोबर 8। आता अक्षराच्या जोडीला जो अंक आहे त्याच्या पुढील जी क्रिया आहे ते बेरीज आहे, तर आपल्याला टीची किंमत काढायची आहे, त्यामुळे बाजूला जी बेरजेची क्रिया आहे त्याच्या विरुद्धची क्रिया करावी लागेल। तर हे जे अधिक 5 आहेत त्याच्या विरुद्ध वजा 5 करावे लागतील बरोबर 8 वजा 5, म्हणजेच वजा 5 ची जी क्रिया आहे ती समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला करावी लागेल। तर अधिक 5 वजा 5 केले तर टी बरोबर 8 वजा 5, उत्तर येतो 3। तर टी ची किंमत आलेली आहे 3। प्रश्न दुसरा, पी छेद 4 बरोबर 9। तर या ठिकाणी पी छेद 4 बरोबर 9, तर पी ची किंमत काढायची आहे, ते छेद 4 आहेत म्हणजे भागिलेची क्रिया आहे, त्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला गुणिले 4 ही क्रिया करावी लागेल जेणेकरून आपल्याला अक्षराची किंमत मिळेल। तर गुणिले 4, त्याचप्रमाणे उजव्या बाजूला सुद्धा गुणिले 4 लिहावे लागतील। तर 4 × 4 पी बरोबर 9 × 4 36। तर पी ची किंमत मिळालेली आहे 36। पुढे प्रश्न चौथा, खाली दिलेल्या उदाहरणातील माहितीवरून समीकरण तयार करा आणि उकल शोधा। एक, समीरचे 3 वर्षापूर्वीचे वय 10 वर्ष होते, यावरून त्याचे आजचे वय किती। या ठिकाणी आपल्याला प्रथम समीकरण तयार करायचे आहे, उकल शोधायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की समीरचे आजचे वय विचारलेले आहे, तर समीरचे आजचे वय एक्स वर्ष मानू, समीरचे 3 वर्षापूर्वीचे वय, आता इथे 3 वर्षापूर्वीचे वय म्हणजेच एक्स वजा 3, कारण आजचे वय जर एक्स वर्ष असेल तर 3 वर्षापूर्वीचे म्हणजेच एक्स वजा 3। तर दिलेल्या अटीनुसार अट अशी आहे की समीरचे 3 वर्षापूर्वीचे वय 10 वर्ष होते, म्हणजेच एक्स वजा 3 बरोबर 10। आता एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, तर एक्सच्या शेजारी जी क्रिया आहे ती वजा 3 आहे, त्याच्या विरुद्ध अधिक 3 होतील, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला
अधिक तीन ची क्रिया करावी लागेल, म्हणजे तीन आपल्याला मिळवावे लागतील। तर इथे दोन्ही बाजूला आपण तीन मिळवलेले आहेत, वजा तीन अधिक तीन गेलेले आहेत। x बरोबर 10 अधिक 3 बरोबर 13, म्हणजेच समीरचे आजचे वय 13 वर्ष आहे। प्रश्न दुसरा, जॉनकडे काही कोंबड्या होत्या, बाजारात त्याने त्यातील 56 कोंबड्या विकल्यानंतर त्याच्याकडे 144 कोंबड्या शिल्लक राहिल्या, तर जॉनकडे एकूण किती कोंबड्या होत्या? तर जॉनकडील कोंबड्यांची संख्या x मानू, दिलेल्या अटीनुसार जॉनने बाजारात 56 कोंबड्या विकल्यानंतर त्याच्याकडे 144 कोंबड्या शिल्लक राहिल्या, म्हणजेच x मधून 56 वजा केले असता शिल्लक राहिलेली आहे 144। तर इथे x ची किंमत काढायची आहे, इथे वजा 56 आहेत, म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 56 मिळवावे लागतील। तर हे वजा 56 अधिक 56 गेलेले आहेत, कारण वजा अधिक वजाबाकीची क्रिया होते। x बरोबर 144 अधिक 56 बरोबर उत्तर येते 200, म्हणजेच जॉनकडे एकूण 200 कोंबड्या होत्या। तर याप्रमाणे तुम्ही एकचल समीकरणाची उदाहरणे सोडवू शकता। दिवस 20वा, घटकाचे नाव आहे गुणोत्तर व प्रमाण, उपघटक आहे गुणोत्तर। तर या कृती पत्रिकेमध्ये गुणोत्तरावर आधारित काही उदाहरणे सोडवून दाखवलेली आहेत, तुम्ही इथे पाहू शकता व या उदाहरणांची उजळणी करू शकता। आपण सरावासाठी दिलेली उदाहरणे सोडवूया। प्रश्न पहिला, मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा। तेथे क्रिकेटचे 30 खेळाडू आहेत, खो खोचे खेळाडू 20 आहेत व एकूण खेळाडू विचारलेले आहेत, म्हणजे आपल्या एकूण खेळाडू काढावे लागतील। तर एकूण खेळाडू 30 अधिक 20 बरोबर 50। तर इथे क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर काढायचे आहे। तर क्रिकेटचे खेळाडू आहेत 30, एकूण खेळाडू आहेत 50, म्हणजे 30 50, म्हणजे 30/50। तर 30 व 50 आपल्याला अशा संख्येने भागावे लागेल की जिने दोन्ही संख्यांना भाग जाईल। तर 10 आपण 50 भागले आहे, म्हणजेच वरती सुद्धा 10 भागले आहे। तर 10 × 3 = 30, 10 × 5 = 50, उत्तर आलेलं आहे 3/5, म्हणजेच 3 × 5, म्हणजेच क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंचे गुणोत्तर आहे 3 × 5। उदाहरण 2, एका छोट्या कंपनीत 40 पुरुष आणि 30 स्त्रिया काम करतात, पुरुषांचे स्त्रियांशी असलेले गुणोत्तर आणि स्त्रियांचे पुरुषांशी असलेले गुणोत्तर काढा। पुरुषांचे स्त्रियांशी असलेले गुणोत्तर बरोबर पुरुषांची संख्या पहिली लिहावी लागेल, म्हणजे 40 × 30, 40/30, तर 40 × 30 = 10 भागले आहे, 10 × 40, 10 × 30, उत्तर आलेलं आहे 4/3, म्हणजेच 4 × 30। तर पुढे आपल्याला स्त्रियांचे पुरुषांशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे। 30 × 40 बरोबर 30/40, तर 30 × 40 = 10 भागले असता उत्तर येते 3/4, म्हणजेच 3 × 4। तर अशा प्रकारे तुम्ही गुणोत्तरावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवू शकता। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी गणित विषयाची दिवस 19 व 20 वर आधारित कृतीपत्रिका अभ्यासली आहे। पुढील कृतीपत्रिका अभ्यासण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।